कंत्राटी पद्धतीवर घेतल्यामुळे इतक्या कमी पैशात होत आहे, नाही तर त्याचे कमी जास्त होतात असतो, तो एक विषय होता. आणि आमदार आदरणीय संजयजी सुतारसाहेब असतील, अंबालाजी जानवे साहेब असतील, या ठिकाणी भीमताई आहे, चौधरी साहेब आहे, आणि खरंच या ठिकाणी सत्यता पाहण्यासाठी आज तिन्ही आमदार या ठिकाणी आलो होतो. ठीक आहे, काही औषधं एखादी कमी जास्त असू शकते, त्याच्या संदर्भातली सुद्धा डिटेल चर्चा केली. आणि आज तिन्ही आमदारांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांशी बोलून मेडिकलला जेवढी जास्त मत देता येईल ते करण्याचा प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे. सर, आप अभी जो मिलने के लिए आए थे डीन मैडम के लिए, उसका विषय क्या था? हम जो मेडिकल में जो सुविधा है, मेडिकल पे दवाई के बारे में आरोप लगाए जा रहे हैं, ये आरोप की सत्यता जानने के लिए आए थे. हमने डीन से और मेडिकल हॉस्पिटल के ऑफिसर से डिस्कशन किया है. ये हॉस्पिटल में पिछले 100 दिनों से बड़ी बेहतरीन तरीके से ट्रीटमेंट हो रही है. इतने बड़े हॉस्पिटल में कुछ घटना हो सकती है, ब्लेम भी होगी, लेकिन इसलिए 100 दिन का जो काम कर रहे हैं दिन रात, उसके हम पानी नहीं फेर सकते. इसलिए डॉक्टर का मोरल हम नहीं डाउन कर सकते. इसलिए डॉक्टर का मोरल भी स्ट्रांग रहना चाहिए, क्योंकि कोरोना की लड़ाई ये लंबी लड़ाई है. लंबी लड़ाई लड़ने के लिए किसी का मोरल डाउन नहीं होना चाहिए. इसलिए डॉक्टर को हमने, उनके पीछे पूरी शिवसेना, हम तीनों विधायक इस शहर से मेडिकल में आए हैं और हमने उनको पूरा सपोर्ट जताया है. और ये सुविधा और तेज हो और अच्छी हो, इसके लिए प्रयत्न करने का उनका आह्वान किया है. जो यहाँ पर जो दलाल लोग फिर रहे हैं, उसके लिए क्या कार्रवाई करेंगे? जो दलाल फिर रहे हैं उसके लिए हमको अभी पता हुआ, हमको ज्यादा मालूम नहीं था यहाँ पे दलाल घूमते हैं. यहाँ पे मेडिकल हॉस्पिटल में बड़े लोग दलाली करते हैं, डॉक्टरों को ब्लैकमेलिंग करते हैं. शायद इसका बंदोबस्त शिवसेना अच्छी तरीके से करेंगे. ठरल्याप्रमाणे बैठक झाली. बैठकीमध्ये घाटीचा मुद्दा हा चर्चेला आला होता आणि काही लोकांनी तिथे ऑब्जेक्शन घेतलं की घाटीमधून काही दवाई बाहेरून मागवतात किंवा पेशंटला ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही, या संदर्भामध्ये त्याच्या तक्रारीचा सुरू होता. वस्तुस्थिती काय हे आम्हाला पाहणं गरजेचं होतं, म्हणून आज आम्ही तिन्ही आमदारांनी घाटी हॉस्पिटलला भेट दिली. आणि जे डॉक्टर अत्यंत प्रामाणिकपणे जीवापाड मेहनत करतात, त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा थोडंसं पुश केलं पाहिजे, त्यांना सुद्धा धीर दिला पाहिजे, म्हणून आज ही आमची भेट होती. डीनशी जेव्हा चर्चा झाली, त्या चर्चेअंती जे आम्हाला कळालं त्या वस्तुस्थिती आम्ही सर्वांनी जाणून घेतलेली आहे. आणि इतरचेच काही लोक ज्याला घाटीशी काही संबंध नाही परंतु घाटीच्या प्रिमायसेसमध्ये फिरतात, त्या लोकांनी हा उपद्रव सुरू केलेला आहे. याचा मानसिक ताण नर्सेस असतील, वॉर्डबॉय असतील, डॉक्टर्स असतील किंवा डीनपर्यंतचे सर्वच यांच्यावर पडलेलं आम्हाला जाणवतं. आम्ही डीन मॅडमला सुद्धा सांगितलं की तुम्ही कुणाच्याही दबावाला, आम्ही असो की आणखी कोणी असो, त्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. कोरोनाचं जे संकट आहे, या संकटामध्ये इतरांना साथ देणं हे आपलं काम आहे आणि ते तुम्ही करताय. एकही दिवस त्यांना सुट्टी नाही आहे त्या डॉक्टरांना. बाकीच्या जर हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्या हॉस्पिटलचे लोक त्यांना जेव्हा पेशंट सिरियस होतो तेव्हा यांच्याकडे पाठवतात. आज घाटीमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त झाल्याचा जे दाखवत आहे हा यांचा दोष नाही, त्या हॉस्पिटलवाल्यांचा दोष आहे. परंतु घाटीचे लोक सहन करतायत म्हणून त्यांच्यावर हा केलेला अत्याचारच आहे असं माझं मत आहे. म्हणून मॅडमनं सुद्धा आम्ही असं केलंय, तुम्ही काही चिंता करू नका. मेडिसिनची जर कमी असेल तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी आज संध्याकाळीच आम्ही तिन्ही आमदार बोलणार आहोत, म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. रुग्ण हे आपल्या शहरातील नागरिक आहेत, आपले ते बांधव आहेत, त्यांची फक्त काळजी घ्या. बाकी इतर दबावाला बळी पडू नका. कोणी दबाव टाकत असेल तर त्याच्यावर कसा दबाव टाकायचा याची आम्ही निश्चितच त्याची व्यवस्था करू. धन्यवाद. कुणावर? दलालावर कारवाई करण्यासाठी तातडीने आम्ही सिटी जे आहेत त्यांना भेटणार आहोत. या प्रिमायसेसमध्ये ज्या गाड्या उभ्या राहतात, ज्या रिक्षा उभ्या राहतात, जे दलाल फिरतात ते या गेटमध्ये दिसले नाही पाहिजे, याचा सुद्धा बंदोबस्त सिटीने करावा यासाठी उद्या आम्ही त्यांच्याशी भेट घेणार आहोत 11:00 वाजता.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।